हरिओम, मी धनश्री वीरा खत्री, मोशी उपासना केंद्र। माझा अनुभव आता लेटेस्ट आहे, आपला जो व्रताधिराज आहे, माझा बापूंनी जेव्हा सांगितलं आपल्याला की ह्या वर्षीचं व्रतपुष्प सगळ्यांनी करायचं आहे आणि तो माझा संकल्प आहे, तर तेव्हाच मनात आलं की बापूंनी आता आपल्या तिघांसाठी, जो माझा मोठा मुलगा आहे तो व्यवस्थित व्रतपुष्प करू शकतो, आम्ही दोघं करू शकतो, पण माझा जो छोटा आहे 7 वर्षाचा त्याला तेवढं शक्य नाही। मग मी अशी बापूंशी बोलत होते की बापू मी काय करू, आता आर्चितचं पण एवढा मोठा संकल्प आहे तुमचा, म्हणजे आर्चितसाठी पण मला करायचं आहे, तर ते केलेलं मी चालेल का, अशी माझी दुविधा चालू होती, बापूंशी संवाद चालू होता। आणि त्याच्यानंतर मी म्हटलं मग असं कुणाला विचारू, कुणाशी चर्चा करू, काय करू, त्या विवंचनेतच होते मी। आणि म्हटलं बापू हा 7 वर्षाचा असल्यामुळं ह्याच्याकडनं ते पठन होणार नाही एवढं, तर त्याच्या वतीनं मी केलं तर चालेल का, म्हणजे असे प्रश्न असं चालू होता गोंधळ माझ्या मनात। मिस्टर आले ऑफिसमधनं संध्याकाळी, तर त्यांनी मला सांगितलं की संस्थेतून आज मेसेज आला आहे। म्हटलं काय आला आहे, तर म्हटले जे मुलं आहेत लहान जे व्रतपुष्प करू शकत नाही त्यांच्यासाठी बापूंनी ओम नमः शिवाय हे व्रतपुष्प दिलं आहे आणि त्यांनी केलं तरी ते चालेल। मला इतका आनंद झाला, म्हणजे रडायला तर खूप आलं की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो बापू नेहमी म्हणतात मी सतत तुमच्याबरोबर आहेच, म्हणजे हे पदोपदी जाणवतं की बापू आपल्याला किती किती प्रोटेक्ट करतात, किंवा प्रत्येक हट्ट आपला छोट्यातला छोटा चांगले हट्ट नेहमीच पुरवतात बापू। हा माझा म्हणजे खूप गोड अनुभव होता। आणि एक इच्छा होती की आम्ही आता दर्शनाला हरिगुरुग्रामला गेलतो की बापूंचा जो हस्त आहे त्यांनी बापूंनी त्याच्या डोक्यावर ठेवावा, जे लहान मुलांना बापू जे प्रेम देतात, तर असं वाटलं की आर्चितच्या डोक्यावर बापूंनी हात ठेवा। आणि मी बापूंना प्रार्थना केली की बापू आज तुम्ही प्रार्थना केली की बापू जसं योग्य आर्चितच्या डोक्यावर आज तुम्ही हात करा, त्याला ब्लेस करा। तर आम्ही आलो आणि बापू जास्तपर्यंत आम्ही थांबलो होतो रात्री 1 वाजेपर्यंत, मग बापू आले आणि तो पण हट्ट बापूंनी पुरवला, आम्ही पुढेच उभो होतो। मस्तपैकी बापूंनी त्याला प्रेमाने गुंजारलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला। आणि माझी एक कंप्लेंट पण होती की बापू तुम्ही माझ्याकडे आज पाहिलंच नाही, बापू ते पण म्हणले की आज घे मनसोक्त दर्शन घे, इतकं सुंदर दर्शन झालं ना। हरिओम श्रीराम अंबज्ञा।